नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, माझ्यासोबत हा आहे ध्रुव, याला तुम्ही ओळखतच असाल। हा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये एक दोन व्हिडिओमध्ये होता, आपण औरंगाबादला गेलेलो, माझा भाचा आहे। तर आज हा आलेला आहे मुलुंडमध्ये माझ्या घरी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। तर आज आम्ही निघालेलो आहे, आत्ता रात्रीचे वाजले आहेत 11:30 आणि निघालो आहेत मुलुंडचे सर्व गणपती बघण्यासाठी। तर तुम्हाला सुद्धा हे गणपती मी दाखवणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मुलुंडचे आपण गणपती बघूया। चला तर मग पहिला गणपती आपण बघणार आहोत बालमित्र मंडळ यांचा। साधारण हे त्यांचं 64वं वर्ष आहे आणि अगदी माझ्या लहानपणापासून मी हा गणपती बघत आहे। तर बघूया आता गणपती कसा आहे आणि त्यांचं डेकोरेशन कसं आहे। चला तर मग। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण बालमित्र मंडळ यांच्या गणपती जिथे बसतो त्या मंडपाच्या ठिकाणी आलो आहे आणि इथे आपल्याला साधारण ही कारंजे इथे दिसते आणि तुम्ही इथे बघू शकता बालमित्र मंडळाचं हे 64वं वर्ष आहे जे त्यांचा बॅनर। आणि चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया। बालमित्र मंडळ येथील आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण दुसरा गणपती बघायला चाललो आहे। तर ध्रुवाला मी विचारेल, ध्रुवा तुला कसं वाटलं, गणपतीचं दर्शन घेतलंस तू? एकदम मन प्रसन्न झालं होतं। अच्छा, म्हणजे गणपतीची ती मूर्ती बघून मन एकदम असं प्रसन्न वाटलं। अच्छा, तिथे तिथला पूर्ण टाइम होता तो एकदम सुंदर गेला। ओके ओके, तर आपण आता दुसरा गणपती बघूया। आपण केसरी मित्र मंडळ हनुमान चौक इथे आपण आलेलो आहे। तर तिकडचा आपण गणपती बघूया। हे बघा, इथे आपल्याला जायचं आहे आणि इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत। इथे केसरी मित्र मंडळ यांचा गणपती बसतो। तर बघूया सर, तर यांचं खासियत म्हणजे या हे मंडळ दरवर्षी कागदाची मूर्ती बसवतं आणि ही मूर्ती खूप मोठी असते, तर बघण्यासाठी खूप छान आहे, कागदाची मूर्ती आहे। तर चला तर मग कशी आहे ही मूर्ती आपण बघूया। तर आपण आता मंडपाच्या दिशेने जात आहोत आणि पुढे आपल्याला हे मंडप दिसतंय आणि त्यामध्ये देखावा सुद्धा असेल। यांचं डेकोरेशन फार छान असतं आणि यांच्या डेकोरेशनला प्राइजेस पण मिळतात सार्वजनिक मंडळांसाठी। चला तर मग आपण बघूया आतमध्ये। तर यावर्षी मंडळाने पुतना राक्षसी वध हा देखावा साकारला आहे। या देखाचे हे चलचित्र 15 मिनिटाचे असल्यामुळे मंडळातील लोकांनी इथे एक बोर्ड लावला आहे की 15 मिनिटं शांततेत थांबावे। मंडपात आत जाण्यापूर्वी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यापूर्वी मंडपाच्या बाहेर इथे एक सुंदर असा देखावा साकारण्यात आलेला आहे, तो म्हणजे श्रीकृष्ण भगवानांचा ज्यांनी नागराजाचा वध केला होता यमुना नदीमध्ये, अशा प्रकारे इथे एक देखावा साकारण्यात आला आहे। आणि खाली त्यांचा एक बोर्ड दिसत आहे की भव्य ही अशी कागदी गणेशाची मूर्ती आहे। साजी रे, कुठे आले तू? अरे साजी रे, साजी रे, साजी रे, अरे साजी रे, साजी रे, कुठे आले, कुठे आले, कुठे आले? गणपती बाप्पा कुठे? गणपती बाप्पा हा तिकडे आहे ना, जायचं आतमध्ये, जायचं का? चला। बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर आम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मंडपात गेलो, तर तेथे देखावा सुरू झाला। देखावा खूप छान होता आणि सुंदर होता। यामध्ये पुतना राक्षसीचा श्रीकृष्ण महाराजांनी वध केला आणि कसा केला याबद्दल दाखवण्यात आले आहे। तर पुतना राक्षसीन ही त्यावेळी सर्वांना सर्वांचा खूप छळ करायची आणि तिने श्रीकृष्ण महाराजांना मारण्याचे व्रत घेतले होते, परंतु तू या श्रीकृष्ण महाराजांना मारण्यामध्ये ती अयशस्वी ठरली आणि श्रीकृष्ण महाराजांनी तिचा वध केला।
तर आणि अशा प्रकारे श्री कृष्ण महाराजांनी सर्व जनतेला पुतना राक्षसीन इजा तावडीतून सोडले. तर अशा प्रकारे येथे पुतना राक्षसींचा वध येथे देखावा दाखवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सुंदर असा देखावा बघून आणि गणपती बाप्पांचं दर्शन करून आम्ही मंडपाच्या बाहेर आलो आणि इथून पुढे आपण दुसरा तिसरा गणपती म्हणजे दोन गणपती आपण बघितले आणि तिसरा गणपती बघण्यासाठी आता जात आहोत. तर मूर्ती खूप छान होती, गणपती बाप्पांचे सुंदर असे दर्शन झाले, खूप मनोभावे त्यांचे दर्शन घेतले आणि विशेष म्हणजे ही कागदी मूर्ती पर्यावरणपूरक असल्यामुळे खूप आनंद झाला. अशा प्रकारेच आपण पर्यावरणासोबत राहिले पाहिजे आणि पर्यावरणाला साथ दिली पाहिजे. तर आता आपण तिसरा गणपती बघण्यासाठी पुढे जात आहोत आणि आता तुम्ही इथे बघू शकता माझ्यासोबत एक काही मंडळी आहे. तर बघू शकता इथे आपल्याकडे छोटा मुलगा आहे आणि माझ्यासोबत हे भाऊजी आहेत माझे, जे की औरंगाबाद म्हणजे संगम संभाजीनगर येथे राहतात आणि त्याचप्रमाणे ते आता इथे आलेले आहेत आपल्या घरच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आपण बघू शकता ते सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन घेत आहेत आणि त्याचबरोबर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी माझी बहीण तीही सुद्धा संभाजीनगर येथून आलेली आहे आणि आम्ही सर्वजणच मुलुंड रात्री निघालेलो आहे मुलुंड येथील सर्व गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. तर आपण तिसरा जो गणपती बघण्यासाठी जात आहोत तो म्हणजे मुलुंडचा श्री. या मंडळाचा मुलुंडचा श्री या मंडळाची खासियत म्हणजे या मंडळाचा गणपती हा खूप उंच असतो आणि भव्य अशी मूर्ती असते. तर आपल्यासोबत हे गणपती बाप्पांचे छोटे भक्तसुद्धा आहेत आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे सुमारे अर्धा तासापासून चालत आहेत. तर गणपती बाप्पांचे खूप असे मोठे भक्त आपल्यासोबत आहेत आणि गणपती बाप्पा कसे दिसतात हे त्यांनी आत्ताच आपल्याला दाखवलेलं आहे. तर खूप अशी पायपीट करून ते गणपती बाप्पांचं दर्शन घेत आहेत. मुलुंडच्या श्री बाप्पाचं दर्शन घेऊन आपण नुकताच निघालो. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता मुंबई कशी आत्ता वाजले आहेत रात्रीचे एक, पण तरीसुद्धा मुंबई ही चालतच आहे धावतच आहेत. रात्रीचे एक वाजले आहेत पण ही मुंबई अशीच रात्रंदिवस चालू असते म्हणून मुंबई ही आमची मुंबई म्हणून ओळखली जाते. तर आमची मुंबई ही आमची मुंबईच असणार आहेत जी की दिवस रात्र चालत राहते. मुलुंडच्या श्री बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता निघालो आहोत चौथ्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर मुलुंडचा बाप्पा हा खूप विशाल आणि भव्य मूर्ती अशी होती, बघून खूप आनंद झाला आणि मन अगदी प्रसन्न झाले. चौथ्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण पुढे जात आहोत. चला तर मग आपल्याला कोणत्या बाप्पाचं दर्शन भेटते आणि कोणता मंडळ आपल्याला दिसतंय ते बघूया. Thank you.
तर मित्रांनो आपण चौथा गणपती बघितला तो होता मुंबईचा बाप्पा सॉरी मुलुंडचा बाप्पा होता तर मुलुंडचा बाप्पा या मंडळाची खासियत म्हणजे खूप भव्य अशी मूर्ती आणि सुंदर अशी रेखीव अशी मूर्ती होती तर ध्रुवा तुला ही मूर्ती आवडली हो मस्त होती एकदम ओके आणि ध्रुवा तू हे असे मोठे भव्य मूर्ती तुमच्याकडे असतात नाही नसतात आमच्याकडे एकदम म्हणजे छोटे साईजचे असतात अच्छा मग तू हा पहिल्यांदा बघतोय ना हे सगळे पहिल्यांदा बघतोय तर मला नक्कीच वाटतं की ध्रुवाला खूप मजा येत असेल हे मोठमोठे असे गणपती बघायलासाठी जे विसर्जन असतं किंवा आगमन असतं तेही खूप असं मोठं आणि भव्य होत असतं इथे मुंबईमध्ये तर मी ध्रुवाला सांगेन की तू आगमन आणि हे विसर्जन बघण्यासाठी नक्की येत जा मुंबईमध्ये काय मग येशील ना तर मग आता आपण बघूया पाचवा गणपती बघूया पाचवा की चौथा सव्वा सव्वा एक दोन तीन चार हा आहे आपला पाचवा गणपती पाचवा आहे विसरला तर पाचवा गणपती आपण जो बघणार आहोत तो म्हणजे खूप विशेष असा आहे आणि खूप भव्य अशी मूर्ती म्हणजे ती म्हणजे मुलुंडच्या राजाची तर बघूया आपण मुलुंडचा राजा हा कसा आहे आणि कसा त्याची भव्य दिव्यता आहे चला तर मित्रांनो आपण गणपती जो बघायला आलेलो आहे आता इथे मुलुंडचा राजा श्री गणेश मित्र मंडळ मुलुंडचा राजा भोईरनगर येथे मुलुंडचा राजा आहे आणि हे त्याचं मंडप तर चला तर मग आपण आता आतमध्ये प्रवेश करत आहोत मुलुंडच्या राजाचं हे भव्य दिव्य असं मंडप आहे आणि मंडपच एवढं मोठं आहे मित्रांनो तर बाप्पा म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती किती उंच असेल सर मुलुंडचा राजा या गणपतीच्या मंडपात जसं आपण आतमध्ये येतो तर आपल्याला सुंदर असा देखावा इथे बघायला मिळतो तो म्हणजे इथे 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा म्हणजे 12 ज्योतिर्लिंग येथे साकारण्यात आलेली आहे आणि प्रत्येक ज्योतिर्लिंग आणि त्याचं नाव येथे देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे इथे दुसरं आकर्षण म्हणजे इथे ठेवण्यात आलेला रामसेतू दगड जो की आपल्याला इथे पाण्यावर तरंगताना दिसतोय खूप सुंदर असं आकर्षण आहे आणि इथे ते सगळ्यांना बघायला भेटत आहे गणपतीच्या मूर्तीची भव्यता बघा मित्रांनो अगदी 25 फूट उंच अशी मूर्ती आणि या गणपती बाप्पाबद्दल विशेष असं सांगितलं जातं की हा नवसाला पावणारा बाप्पा आहे तर येथे अनेकांचे नवस फेडले जातात आणि इथे रांगच रांग असते या गणपतीसाठी तर मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा गणेश मित्र मंडळाचा मुलुंडचा राजा तर मित्रांनो आपण मुलुंडचा राजा हा गणपती बघितला मुलुंडचा राजा गणपतीची खासियत म्हणजे भव्य दिव्यता खूप उंच अशी मूर्ती आहे आणि मुलुंडचा राजा त्याचं आगमन हे फार मोठ्या थाटात आणि मोठ्या उत्साहात होतं पूर्ण मुलुंडमध्ये त्याची मिरवणूक निघते आणि विसर्जनही खूप छान प्रकारे होतं मुलुंडचा राजा गणपती बघितल्यानंतर आपण साईनाथ नरेशचा राजा बघितला तो तेजुकायाची प्रतीक होतो मुंबईला गणपती फार सुंदर त्याचे मोठमोठे असे कान त्याची त्याची तर आपण आता गणपती बघितलेले आहेत आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 2 तर आपण आता चाललो आहे घरी तर अशा प्रकारे आपण 6 गणपती बघितले तर तुम्हाला जर हे गणपती आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्यासोबत ध्रुव आहेत तर मी ध्रुवाला विचारतो तुला कसे वाटले गणपती आणि मजा आली का तर काय बोल सांगशील ध्रुव माझा हा एक्सपिरियन्स पहिलाच होता आणि एकदम मस्त गेला आणि एकदम मस्त वाटलं प्रसन्न झालं मग गणपतींना बघून सगळं अच्छा तर ध्रुवाला खूप मजा आलेली आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की मजा येईल हा व्हिडिओ बघून कमेंट करून नक्की सांगा आपण भेटू या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका काहीतरी नवीन टॉपिक घेऊन आपण येऊ तर आता गणपतीचं ज्या 5 दिवसांचं विसर्जन आहे तर
तर गणपती बाप्पा जाणार आहेत आमच्या सुद्धा घरचे. तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, बोला गणपती बाप्पा.